पण गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही पाहिलं, अनेक वेळा पाहिलेलं आहे की ज्यांना आपण आपले समजायचो, ज्यांना आपल्या परिवारातले समजायचो, काही काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो, त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो, बरोबर ऐन वेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रातोरात जे आपले होते ते परके झाले, रातोरात जे आपले ह्यांचे त्यांचे सगळे आपले आपले जे इतर सहकारी त्यांना पण आपले वाटायचे आणि हे देखील त्यांना आपले वाटायचे, त्यांच्या हापाय उचलून हे पळाले. आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत, नाटक करणारे गद्दार आहेत, टीव्हीवर रडणारे गद्दार आहेत, आवाज चढवून बोलणारे गद्दार आहेत, शिवीगाळ करणारे गद्दार आहेत, धमकवणारे गद्दार आहेत. पण आज मी तुम्हाला विचारत आहे, इथे तर महिला तर किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, जवळपास 60%-हून जास्त इथे महिला आहेत. खास कौतुक करतो आपलं मी. खरं तर आदित्य ठाकरेला जनाची नाही मनाची थोडीशी लाज असती, तर योगेश कदमला गद्दार म्हणायची त्याला हिंमत झाली नसती. योगेश कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्रदला समजत होता, त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली, दापोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्याला उचलून बाजूला ठेवला. लाज वाटत नाही तुला? गद्दार तू केलीस, योगेश कदमांच्या पाठीशी खंजी कुपासनाचं काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका काका म्हणत होतास ना, मग तुझा बाप मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाव ठेवलीस आणि काकाचं प्रधानमंत्री पद तू घेतलंस, मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजकूप असताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का? गद्दार कोण? गद्दार तूच तर आहेस ना. आणि दुसरी गोष्ट, तू लादीव झोपून आपण सांगतोयस, तुझी औकात आहे का? तुझ्या बापाला विचार, नारायण गाणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना तेव्हा तुझा बाप गाडीवरती पुढच्या सीटवरती मला बसल्याशिवाय मातोश्रीत बाहेर पडत नव्हता. मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती, त्याला विचारून घे आणि मग लादीवरती झोपायच्या गप्पा माव. तू तुझी औकात नाही तेवढी, आधी लग्न करून बघ मग तुला कळेल कुणाला लादीव झोपायचं ते. मी गगाजी म्हणतो होतो पोलीस खात्यात मी चालवलंय, मला माहिती आहे कुणाला लादीव झोपायच्या, कुणाच्या लालबंद्या करायच्या, कुणाच्या कुठं फटके द्यायचे, कुणाला कशी गाडायची. तुला अजून फार दिवस बघायचे आहेत, फार पावसाळे काढायचे आहेत.